नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पोळ्याच्या आमोशाला आपल्याला फवारणी का करायला पाहिजे आणि जी पोळ्याच्या आमोशाला जी फवारणी आहे मित्रांनो, त्यामध्ये कोणकोणत्या औषधाचा वापर करायचा आहे आणि आपलीच कापूस जर या अवस्थेमध्ये असेल आता तर काय कशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे, तर ती सर्व माहिती जी आहे मित्रांनो, तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की आपला कापूस जो आहे तर तो 4 फुटावर लागवड आहे। अंतर जे आहे मित्रांनो, तर ते आता जवळपास 90% अंतर जे आहे मित्रांनो आपल्या कापूस पिकाचं, तर ते जवळपास आता मिळालेलं आहे। आपण पाहू शकता की कसे एकदम डेरेदार झाडे जे आहेत तर जे झालेले आहेत, फक्त वाढच नाही तर आपल्या पिकाला जे आहे मित्रांनो, तर त्या फळ फांद्या वगैरे सुद्धा एकदम व्यवस्थित आलेले आहेत। तर आपल्याला या अवस्थेमध्ये मित्रांनो कोणती फवारणी करावी, तर मित्रांनो एक जर तर आपला कापूस लाल पडत असेल किंवा थ्रिप्स वगैरेचा अटॅक आला असेल तर आपण काय करा, या अवस्थेमध्ये जर सरकी मोठ्या झाली असेल तर यामध्ये आपण काय करा की अर्जंट आणि यडमायर ह्या जोडीची जी फवारणी आहे तर ती घ्या आणि यामध्ये जे आहे तर ते जिब्रेलिक ॲसिडचा वापर करा। जर आपला कापूस जो आहे वाढ पूर्ण झालेली असेल अशा प्रकारे आपलं आता आपल्या या कापूस पिकं जे आहे मित्रांनो, तर ती वाढ पूर्ण झालेली आहे, आता थोडीफार वाढीची गरज आहे तर ती ॲटोमॅटिक होते, परंतु आपल्याला वाढीसाठी टॉनिक वगैरेचा वापर आता काही करायची गरज नाही, कारण की 3.5 ते 4 फुटापर्यंत आपल्या कापूस पिकाची जी वाढ आहे तर ती आता झालेली आहे। तर यासाठी काय करा, आपण बोंड पाते वगैरे चांगल्या प्रकारे येण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा वापर करा। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की जिब्रेलिक ॲसिडचा संपूर्णपणे माहिती दिली होती की काय कशा प्रकारे यामुळे आपल्याला फायदा होतो। यानंतर आहे मित्रांनो आपल्याला की एक बुरशीनाशक घ्या चांगल्या प्रकारचं। काय होतं, एखाद्या वेळेस पावसामुळे जे आहेत तर ते पाते वगैरे बुरशी लागून गळतात, पाऊस जर लागून राहिला तर यासाठी एखाद्या बुरशीनाशकचंसुद्धा चांगल्या क्वालिटीचं एक बुरशीनाशक घ्या, रिजिन रेडमायर घ्या आणि काय करा, पोळ्याच्या आसपास जर आपली फवारणी असेल 1-2 दिवस अगोदर किंवा 1-2 दिवस नंतर, तर प्रोफेक्स सुपरचा वापर करा। हे एक चांगल्या प्रकारचं आळीविषयी आळीचे अंडीनाशक आहे हे एक, तर याचा वापर करा। यामुळे काय होईल मित्रांनो की जी आळी आहे बोंडाळी, बोंडाळीची काय असतं मित्रांनो, सुरुवातीला बोंडाळी जी आहे तर ती बोंडात तयार होत नसते। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की बोंडाळी ही कशी तयार होते आणि कशी बोंडाच्या आतमध्ये जाते, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं बोंडाळी जी आहे तर ती बोंडामध्ये तयार होते, परंतु मित्रांनो बोंडाळी जी आहे तर ती बोंडाच्या तयार आतमध्ये नसते तयार होत। काय होतं की ज्यावेळेस अंडी घालतात पतंग जे आहेत तर ते बोंडावर अंडी घालतात किंवा पानावर अंडी घालतात, त्यावेळेस सूक्ष्म रूपात ज्यावेळेस आळी असते केसासारखी बारीक आळी असते त्यावेळेसच ती काय करते की बोंडाला छिद्र पाडून, बोंडाला किंवा पात्याला छिद्र पाडून सुरुवातीपासूनच बोंडामध्ये जाऊन बसते आणि नंतर आपण ज्यावेळेस बोंड फोडून पाहतो तर बोंड वाढल्याच्यानंतर जे आहे तर ती जखम मिळून जाते आणि आपल्याला वरून जखम दिसत नाही, त्यामुळे आपण म्हणतो की कापूस पिकाला बोंडाळी जी आहे तर ती आतमधून लागते, परंतु मित्रांनो आतमधून नसते लागत, जी आळी आहे तर ती वरूनच बोंडामध्ये जाते आणि नंतर जखम मिळाल्याच्यानंतर जे आहे तर ते आपल्याला असं दिसतं की बोंडाळी जी आहे तर ती आत्म तयार झाली, परंतु मित्रांनो आत्म नसते तयार होत। त्यासाठी काय करा की प्रोफेक्स सुपरचा वापर करा, जी काही अंडी जी आहेत तर ती मित्रांनो आमोशाला तयार होतात असतात, पतंग जे आहेत तर ते आमोशाला अंडी घालतात, म्हणून काय करा की आमोशाला एक वेळेस प्रोफेक्स सुपरचा फवारणीमध्ये वापर करा आणि फवारणी करा। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जर हे फवारणीचं नियोजन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवर नवनवीन शेतीविषयी माहिती।